नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। मित्रांनो, अत्यंत दुःखद अशी राजकीय बातमी। मी सकाळी इकडे उठलो, आमच्याकडे 5 साडेपाच तास उशिरा सकाळ होते भारतातल्यापेक्षा, त्यामुळे मला उशिरा कळलं। पण काल अपेक्षित होतं की अशी बातमी येणार, कारण बाळासाहेब आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांच्यामधलं जे रिसंट जे ज्या पद्धतीने कम्युनिकेशन थोडंसं ब्रेक झालेलं जे ऐकत होतो, आणि प्रत्यक्ष काही नेत्यांशी बोलल्यानंतरही ते लक्षात येत होतं। आणि तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, हे माझं प्रामाणिक मत आहे, मग तुम्ही महाविकास आघाडीचे असो किंवा वंचित बहुजन आघाडीचे समर्थक असो किंवा कुठल्या नेत्याचे अंधभक्त असो, तुम्ही हे माझं मत ऐकल्यानंतर कदाचित मला ट्रोल कराल, मला शिव्या घालाल, मला तुम्ही अजून काय काय म्हणाल, परंतु प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत युती करणार नाहीत हे मला आधीच माहीत होतं। मला हे अनेक मोठ्या नेत्यांनी सांगितलेलं होतं की हे फक्त शेवटपर्यंत असं ताणून नेलं जाईल आणि शेवटी कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर युती करणार नाहीत, माघार घेतील, हे मला मोठ्या नेत्यांनी सांगितलं होतं। मी त्यांच्यासोबत बैठकीत बसलो होतो, म्हणजे गप्पा मारत डिनरवर त्यावेळेला या लोकांनी मला सांगितलं होतं। दुसऱ्या एक नेत्याविषयी मला माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं, तेव्हा माझी लंडनमध्ये त्यांच्याशी लंचवर मीटिंग झाली, तेव्हा मी त्यांच्याजवळ हक्काने प्रश्न उपस्थित केला, कारण मी विचारसरणीने ठाकरे कुटुंबाला मानतो, प्रबोधनकारांची फॅमिली असल्यामुळे। तर मी म्हटलो, साहेब, राज साहेब हे आपले बंधू आहेत, तर तुम्ही त्यांना सोबत घ्या आणि त्यांच्यासोबत राजकारण करा, आपल्या राज्याचा फायदा होईल, कारण ते देखील एक ताकदवर वक्ते आहेत, त्यांचा पण एक आवाका आहे। तर त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं की डॉक्टर राज दोनच गोष्टी करेल म्हणे, एक तर आपल्या विरोधामध्ये इंडिपेंडंट उभा राहील जेणेकरून मतविभाजनाचा भाजपाला फायदा होईल, किंवा भाजपाला सरळ सरळ जाऊन युती करेल, म्हणजे दोन्ही पद्धतीने आपल्या विरोधामध्येच राज जाणार। तर ते देखील खरं ठरलं। आणि दुसऱ्या एक नेत्यांनी मला सांगितलं होतं की प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत येणार नाहीत। मग मी त्यांच्याशी आर्ग्यू केलं की बाबा एवढे बोलण्या चाललेले आहेत, एवढे ते सांगतायत, ते म्हणले नाही, शेवटी कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रकाश आंबेडकर मागे सरकतील, आम्ही त्यांना 4 जागा दिल्या तर ते म्हणतील मला 6 पाहिजे होत्या, तुम्ही दिला नाही म्हणून मी मागे सरकतो, आम्ही 6 दिला तर ते म्हणतील आम्हाला 10 पाहिजे होत्या, म्हणजे काहीतरी ते कारण सांगतील आणि माघार घेतील, आणि तोपर्यंत ते दाखवतील की मी युतीबद्दल सिरियस आहे आणि नंतर युती होणार नाही, असं त्या नेत्याचं मत होतं, हे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आहे। आता यात किती सत्यता आहे त्या नेत्याला माहीत आणि प्रकाश आंबेडकरांना माहीत। दुसऱ्या एका नेत्याने मला हे देखील सांगितलं होतं आणि मी एकटा नव्हतो ते ऐकायला, माझ्यासोबत माझे एक मित्र देखील होते, ते म्हणले होते की 2019 जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती होती, ह्या युतीच्या वेळेला MIM आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे काही असे उमेदवार उपलब्ध होते की ते त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना हरवण्यासाठी उभे करण्यात आले होते, आणि तशी उपलब्धता होती उमेदवारांची, म्हणजे एखाद्या ठिकाणी मुस्लिम मतांचं विभाजन करायचं असेल, राष्ट्रवादीचा उमेदवार पाडायचा असेल, तर MIMचा एखादा उमेदवार त्याच्यासाठी उपलब्ध होता, आणि जिथे कुठे बहुजन बुद्धिस्ट मत खायचे असतील तर तिथे वंचितचा उमेदवार उपलब्ध होता, असं या नेत्याने मला सांगितलं होतं। आता यात खरं काय, तुम्ही 2019 जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये प्रत्यक्षात ग्राउंडवर काय घडलेलं आहे ते बघा, आणि त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल। मी राजकीय विश्लेषक नाही किंवा मी याच्यातलं जे सांख्यिकी विज्ञान आहे, स्टॅटिस्टिक्स, याचा देखील तज्ज्ञ नाही, त्यामुळे हे ज्याने त्याने आपल्या आपल्या मतदारसंघात जिथे जिथे असं झालेलं आहे की असे काही उमेदवार, कारण भाजप याच्यामध्ये एक्सपर्ट आहे, मी जळगाव जिल्ह्यात राहतो, जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्याकडे शिवसेनेचे उद्धव साहेब ठाकरेंचा शिवसेनेचा बोलबाला होता, त्यांचे 4 आमदार निवडून आले होते, पाचोरा भडगाव, एरंडोल पारोळा, चोपडा आणि चौथा उमेदवार जो होता तो धरणगाव, म्हणजे जळगाव ग्रामीणचा, आणि पाचवा एक पूर्व जळगावमधला अपक्ष उमेदवार देखील त्यांना जॉईन झाला होता, असे त्यांचे 5 आमदार झाले, म्हणजे हा मोस्ट डॉमिनंट पक्ष जळगाव जिल्ह्यातला होता।
यापैकी जे चार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते या अधिकृत उमेदवारांना 2019 मध्ये पाडण्यासाठी बीजेपीने आरएसएसचे बीजेपीचे डमी उमेदवार उभे केले होते आणि ते इतके स्ट्रॉंगली लढवले होते की त्या उमेदवारांनी शिवसेनेच्या उमेदवाराशी म्हणजे युती असून शिवसेनेच्या उमेदवारांची लढत कोणाशी झाली तर भाजपच्या डमी उमेदवारांची लढत झाली. लक्षात घ्या. मग त्याला याच्याबद्दल वाच्यता त्यावेळी आमच्याकडे गुलाबराव पाटील म्हणून एक नेते आहेत, ते आता शिंदे गटात पळून गेले, त्यांनाही नोटीस मिळाली होती म्हणतात, आणि ते नोटीस मिळाल्यानंतर मग ते गुवाहाटीला निघून गेले. यांनी जाहीर याची वाच्यता केली होती, आणि आता देखील ते रिसेंटली बोलल्यात ट्यूबवर असं मी ऐकलं की भाजप असे डमी उमेदवार उभे करून समोरच्या उमेदवाराला पाडण्यामध्ये पटाईत आहे आणि त्यांनी 2019 मध्ये हे केलं आहे आणि याच्यासाठी MIM आणि VBA वर ठपका ठेवला गेला हे आपल्याला माहीत आहे सगळ्यांना. हे काय मी तुम्हाला बातमी नाही सांगत आहे किंवा मी आरोप नाही करत आहे, हे त्यावेळी झालं आहे आणि असा आरोप त्यांच्यावर झाला आहे की ते भाजपासाठी 2019 मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. एक काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी म्हटलेलं आहे, NCPच्या मोठ्या नेत्यांनी म्हटलं आहे आणि सोशल मीडियावर देखील हे सगळीकडे फिरतं. तर या नेत्याने जेव्हा मला असं सांगितलं की बाबा हे काही युती होणार नाही आहे, डॉक्टर माझा मित्र पण आहे तो नेता, समवयस्क देखील आहोत आम्ही आणि इज अ बिग लीडर तयार, तर मी त्यावेळेला आर्ग्यू केलं तर तेव्हा ते नेत्याने काही गोष्टी माझ्या लक्षात आणून दिल्या की बघ म्हणे प्रकाश आंबेडकर युती करायचं म्हणतात आणि हे युतीतले जे समोरचे जे लोक आहेत यांच्याविषयी काय बोलतात, कोण सुषमा अंधारे मी तिला ओळखत नाही, कोण संजय राऊत मी संजय राऊत ओळखत नाही, नाना पाटोळे नाही मी त्यांना मानत नाही, मला राहुल गांधींची सही पाहिजे, मला मल्लिकार्जुन खरगेंचं हे पाहिजे. म्हणजे समोरच्या युती ज्यांच्याशी युती करायची आहे या युतीतल्या घटक पक्षातल्या एवढ्या मानाच्या नेत्यांना की ज्यांना जनाधार आहे लोक त्यांना मानतात त्यांच्याविषयी अशा प्रकारचे वक्तव्य करतात म्हणजे यांना किती इंटरेस्ट आहे युतीमध्ये. आणि मग वेगवेगळ्या पण मी या मीटिंगला येणार नाही, आम्हाला इथे बोलवलं नाही, आम्हाला असंच लेटर दिलं नाही, अशा प्रकारच्या ज्या त्यांनी ज्या सुरुवातीला आढेवेढे घेतले आणि नंतर मग जागांवरून आता त्यांचं आतलं काय झालं आहे हे त्यांनाच माहीत असणार आहे, परंतु ही युती होणार नाही हे सुरुवातीलाच प्रेडिक्ट केलेलं होतं, हे महाविकास आघाडीमधल्या लोकांना माहीत होतं की प्रकाश आंबेडकर शेवटी युती करणार नाहीत. मग आता प्रश्न असा पडेल, तुमच्यातले पण काही मित्र विचारतील, कारण माझे मित्र कंपनी ही शिवसेनेत आहे, राष्ट्रवादीत आहे, काँग्रेसमध्ये आहे, महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीमध्ये देखील मित्र आहेत, माझे MIM मध्ये देखील मित्र आहेत. आता वंचितचे काही मित्र म्हणतील जर हे सगळं तुम्हाला मला माहीत होतं की हे होणार नाही याची कल्पना होती तर मी कशासाठी व्हिडिओ करत होतो, कशासाठी सोशल मीडियावर बोलत होतो. तर मित्रांनो, मी एक सोशल मीडियामार्फत या युती होण्यासाठी प्रेशर तयार करत होतो की जेणेकरून एक लोकांचा प्रेशर व्हावा. मी फक्त बोलत नव्हतो, मी प्रत्यक्षात कार्यकर्त्यांना देखील संपर्क करत होतो, महाविकास आघाडीच्या नेत्या कार्यकर्त्यांना, वंचितच्या कार्यकर्त्यांना मी प्रेशराइज करत होतो की तुम्ही बाळासाहेबांजवळ बोला की ही युती होणं गरजेचं आहे, एक दोन सीट मागे पुढे बघू नका, पण यावेळी युती करा. नुसते सीट मत खाण्यासाठी किंवा सीट पाडण्यासाठी असा जो लेबल लागलेला आहे तो पुसून काढा आपला, यावेळेला कॅन्डिडेट्स निवडून आणा आणि कदाचित निवडतील देखील, पण जर युती झाली असती प्रॉपर, आता ह्या 8 जागांवर ज्या सीट जाहीर केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये केवढा मोठा मत विभाजन होणार आहे आणि आज हे आपल्याला परवडणार आहे का? 2024 मध्ये जेव्हा आपण संविधानाची लढाई लढायचा भाषा करतो आहोत, त्यावेळेला जर सरळ सरळ दोन संविधानवादी उमेदवार एकमेकाचे मतं खातील तर हा कोणाचा फायदा आहे? आणि हे एक दोन जागा ज्या त्याच्यावर ज्याच्यावर अडलेला आहे त्याची ही लढत आहे की संविधानाची लढत आहे, तुम्ही करता काय आहात, म्हणजे हा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना देखील आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील आहे. तर हा प्रेशर याच्यासाठी टाकण्याचा माझा प्रयत्न होता की जेणेकरून हा प्रेशर टाकावा, आवाज उठवावा, म्हणजे या नेत्यांवर प्रेशर येईल आणि ते जर काही वेडावाकडा विचार करत असतील की शेवटी त्यांनी केलंच तर तो त्यांनी करू नये, जनमताचा एक रेटा तयार करण्याचा माझा प्रयत्न होता. पण असो, माझे अजून महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांना अजूनही विनंती आहे की अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही आजही जिथे जिथे आता प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लढतील तिथे महाविकास आघाडीने उमेदवार देऊ नये, जिथे त्यांची निवडण्याची शक्यता आहे जेवढ्या तुमच्या सीट 5 6 जे काय त्यांना द्यायच्या आहेत
त्या ठिकाणी महाविकास आघाडीने उमेदवार देऊ नयेत आणि इतर ठिकाणी कुठेही वंचित आघाडीने उमेदवार देऊ नयेत. आता जे आहेत त्याच्यावर कमीत कमी याच्यावर करावं आणि काही ठिकाणी उमेदवार माघार घ्यायचे असतील तर ते देखील घेऊन टाकावेत असं या दोन्ही घटक पक्षांना, महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांना मी आवाहन करतो, विनंती करतो. कारण ही संविधानाची लढाई आहे. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ असं नुसतं म्हणून उपयोग नाही आहे. मी प्रकाश आंबेडकरांचं सोशल मीडियावर वक्तव्य ऐकलं. जर या चळवळीच्या नुसतं नाव घेऊन काय फायदा आहे, जर आपल्या या चळवळीतून सरळ सरळ मनुवादी घटकांना फायदा होत असेल तर आपण या चळवळीला पॉलिटिकल केली पाहिजे. चळवळ ही वैचारिक असते आणि राजकीय जी मुवमेंट असते, चळवळ असते, ही डिप्लोमॅटिक असते, तिच्यामध्ये डिप्लोमेसी असली पाहिजे. म्हणून प्रकाश आंबेडकरांनी देखील याच्यामध्ये थोडासा विचार करावा आणि महाविकास आघाडीने देखील एक दोन उमेदवार तुमचे जे काय असतील ते मागे घ्या आणि प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांना तुम्ही तिथे सपोर्ट करा आणि एकत्र लढा. नाहीतर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. आपण याला गद्दार त्याला गद्दार म्हणतो, संविधानाशी गद्दारी करणाऱ्यांना इतिहास माफ करणार नाही. आणि हे माझं वाक्य सगळ्यांसाठी आहे, केवळ फक्त वंचितसाठी नाही, हे MVA साठी देखील आहे. जय हिंद, जय संविधान, जय भीम. मित्रमैत्रिणींनो.